देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. मन की बात कार्यक्रमाच्या 108व्या भागाचे प्रक्षेपण शहरातील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आले होते. तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत, जिल्हा संयोजक प्रल्हाद केणी, पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, संजय भगत, वंदे मातरम रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांच्यासह मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान मन की बात कार्यक्रमाचं औचित्य साधून तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी यांच्या वतीने रिक्षा चालक मालक यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज मन की बात कार्यक्रम ऐकला, आपण मन की बात कार्यक्रम मोदीजींचा आपण पाहिला. आपल्याला माहित आहे की मन की बात मध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या समाजामध्ये आपण केलेल्या कार्याचा गौरव या मन की बातच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण भारताच्या जनतेसमोर मांडत असतात. आपण आपल्या पनवेल तालुक्यामध्ये आपला एक रिक्षावाला होता का आहे या तुम्ही, पण तो नेहमी बघा रिक्षा कुठे ऍक्सिडेंट झाला काय झालं का तो स्वतः त्याची रिक्षा फ्री मध्ये तो घेऊन जात होता. त्याची सुद्धा नाव सोन्या मारुती म्हणून त्याचं नाव आपल्याला माहित आहे. त्याची सुद्धा दखल एक ना एक दिवस आपण ती निश्चितपणाने आपण नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहोचू, कारण आपण सुद्धा रिक्षा चालक मालक करत असताना अशी अनेक चांगली कामं आपल्या हातून होत असतात, चांगले कार्य आपल्या होत असतात, पण आपल्या या कार्याची दखल कुठेतरी घेतली जात नाही. पण ही दखल सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून मन की बातच्या माध्यमातून संपूर्ण जनतेसमोर हे मांडली जाते दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी. तसेच आपल्या मध्ये उपस्थित आहेत आपल्या जे संजयजी यांचं सुद्धा नाव चुकून राहिलेलं होतं, तरी पण मित्रांनो आज आपण सर्वांनी इथे उपस्थित राहिल्या, कार्यक्रम पाहिला. आज आपण आमदार प्रचंडदा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आणि आपले जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय रवी अविनाजी कोळी साहेब यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा इथे हेल्थ चेकअप होणार आहे. आपल्या सर्वांची अल्पभोजनाची व्यवस्था आपण केलेली आहे आणि डॉक्टर आपले सन्माननीय या जिल्ह्याचे आपले अध्यक्ष अरुणकुमारजी भगत यांनी आपल्या सर्व डॉक्टर टीम आपल्याला इथे उपस्थित करून दिली, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. धन्यवाद. आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला, त्यासाठी आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु हा कार्यक्रम चालू बघितला आपण सर्वांनी, हा बघितल्यानंतर आपण सर्वांनी एक दक्षता घ्यायला पाहिजे की आपल्याकडे सर्वांकडे स्मार्टफोन असतील, आपल्याकडे जर स्मार्टफोन असतील तर सर्वांनी सरळ ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सरळ ॲप डाउनलोड करायचं आहे. सन्माननीय रवी नाईक साहेब यांच्याकडे आम्ही ते फोटो पाठवू आणि ते सांगतील त्याप्रमाणे आपण सर्वांनी तुमच्या मोबाईलमधनं ते फोटो अपलोड करायचे. म्हणजे आज या ठिकाणी कमीत कमी 150 वर संख्या या ठिकाणी आपण आहोत. जर हा कार्यक्रम आपण त्या सरळ ॲपच्या माध्यमातून आपण ते अपलोड केले तर सन्माननीय मोदी साहेबांपर्यंत इसरो नोंद होली गेली जाईल. त्याचप्रमाणे जसं सरळ ॲप आहे तसं आपलं नमो ॲप आहे, नमो ॲप सुद्धा आपण सर्वांनी या आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करायचं आहे. या सरळ ॲप आणि नमो ॲपचा फायदा असा आहे की या सर्व केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतील, त्या ह्याच्या त्या ॲपमध्ये सर्व माहिती दिली जाईल. तर सर्वांना विनंती आहे की आपण तो सरळ ॲप डाउनलोड करता आपण या शिबिराचा लाभ देखील घ्यायचा आहे.